ओके फॅक्टोरियलचा काल कन्सेप्ट सांगितलाय एन फॅक्टोरियल. ठीक आहे, सो एन फॅक्टोरियल इज इक्वल टू एन एन मायनस वन एन मायनस टू, जस्ट रिवाइज करूया आपण, एन मायनस थ्री आणि एन टू, थ्री इंटू टू इंटू वन असा होईल. ठीक आहे, आता काल बरेच त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे सांगितल्या बरोबर. आता आपण आज बघणार होतो याच्यात, समजा फाईव्ह फॅक्टोरियल आहे आणि इकडे मी फोर फॅक्टोरियल पण लिहितो आणि थ्री फॅक्टोरियल पण लिहितो. बघा फाईव्ह फॅक्टोरियल मी कसा लिहिणार, फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन, बरोबर का, बरोबर ना, पोरांनो. ठीक आहे, आणि इकडे कसं लिहिणार, फोर फॅक्टोरियल इज इक्वल टू फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन, बरे, देन थ्री फॅक्टोरियल इज थ्री इंटू टू इंटू वन इंटू वन. ठीक आहे, आता हे सगळं लिहिण्यामागचा उद्देश काय, तर इट इज फाईव्ह इंटू फोर फॅक्टोरियल असं लिहू शकतो का, बघा बरं आहे का त्याच्यात, येस ऑर नो, किंवा असंही लिहू शकतो फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री फॅक्टोरियल, बघा आहे का नाहीये. आता इथे सुद्धा फोर फॅक्टोरियल इज इक्वल टू फोर इंटू थ्री फॅक्टोरियल लिहू शकतो, बोला लिहू शकतो का नाही लिहू शकतो, लिहू शकतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो, कुठलाही जर नंबर असेल फॅक्टोरियलचा तर त्याच्या खालचे म्हणजे त्याच्यापेक्षा कमी असलेले छोटे असलेले जे नंबर आहे स्मॉल नंबरचा फॅक्टोरियल त्याच्यात प्रेझेंट असतो असं म्हणता येईल का आपल्याला, येस ऑर नो, येस म्हणता येईल बरोबर आहे ना. सो तेच एक्झॅक्टली मी इथे लिहिले, कळलंय, कन्सेप्ट लिहून घ्या. रुचा तुझा होमवर्क आहे ना, मला ह्याच्यावर पाठवत जा, मॅथ लिहून घे हा. ज्ञान भास्कर स्पेलिंग, ज्ञान भास्करचा स्पेलिंग चुकवू नका. चला पटकन आवरा, खोडू हे. आणि रुचा हे अनेक वेळा सांगितलं बरं का, त्याच्यावरच पाठवायचं, तरी तू गुगलवरच पाठवतेस माझ्या मेल आयडी वर, नाही दोन वेळा झालं. ठीक आहे, चलो बघा तुम्ही केलं का, काल मी सांगितलं होतं एट फॅक्टोरियल ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, काल सांगितले तुम्हाला एट फॅक्टोरियल ची व्हॅल्यू काय आहे, काय टाका लिहा एट फॅक्टोरियल ची व्हॅल्यू, करेक्ट 40 320, 10 फॅक्टोरियल पुस्तकातलं घेतोय एक्सरसाइज 3.2, 10 फॅक्टोरियल, 10 फॅक्टोरियल किती मुलींनो तुम्ही पण लिहा, करेक्ट आहे 3 6 2 8 8 00, बरोबर का. पुढे आता लक्ष द्या इकडे, 10 फॅक्टोरियल मायनस 6 फॅक्टोरियल कसं करणार बघा, 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल मायनस 6 फॅक्टोरियल. आता याच्यामध्ये 6 फॅक्टोरियल असेल का नसेल, 10 मध्ये 6 फॅक्टोरियल असेल का नसेल, आताच लॉजिक सांगितलं ना 2 मिनिटापूर्वी. सो 6 फॅक्टोरियल मी कॉमन काढला आणि आतमध्ये काय राहील बघा, 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 हा आणि इकडे मायनस 1, बरोबर का, म्हणजे 72 इंटू 70, बघा ह्याच्यात लॉजिक बघा, 72 आणि हे 70, 14 चाला 1 50, बरोबर का, आणि 0 मायनस 1. थोडक्यात 6 फॅक्टोरियल इंटू 50 40 मायनस 1, सो फायनली 5039 इंटू
सिक्स फॅक्टोरियल हे त्याचं फायनल आन्सर आहे. आता याच्यात सुद्धा तुम्ही असं करू शकता बरं का, 5039 इंटू 720 अँड सिक्स फॅक्टोरियल इज 720 आणि याचं मल्टिप्लिकेशन करा, मल्टिप्लिकेशन करा आणि सांगा कॅल्सिवर करायचं नाही, एस्टिमेटेड हे लागतात, टाइम लागतो, मी ग्रुप वर प्रेझेंट टाकतो आजची. चला पटकन सांगा, झालं का उत्तर, आलं का तुमचं असेल मला माहित नाही, सगळ्यांनी चेक करा हे चालय का तुमचं आन्सर. हा 3628080 येस, चेक करा सगळ्यांनी हे चालय का. चला सिद्धेश जागे व्हा. अरविंद दाभाडे आलाय का? अरविंद दाभाडे आलाय का? दांडी मारली राव हे पोरांच अवघड आहे, पुढे महत्वाच्या चॅप्टरला दांडी मारता राव तुम्ही लोक. आणि नेटचा प्रॉब्लेम असेल कम्प्युटरला तर सहज तुमच्याकडे मोबाईल असतोच, त्यामुळे मोबाईलला प्रॉब्लेम नेट तर येतच नाही. हो की नाही रे अद्वैत? ठीक आहे. आता बघा 12 into हा फॅक्टोरियल फॅक्टोरियल साइन जात नाही बरं का, 11 into 10 into 9 into 8 into 7 into 6 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 6 फॅक्टोरियल, करेक्ट आहे का? सो सिक्स फॅक्टोरियल आता कॅन्सल होईल आणि यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन जे असेल ते तुमचं आन्सर असेल. कळा? चला पटपट आवरा. काय आलं आन्सर? आता एक सांगतो कस करायचं तेही सांगतो. हे बघा सोप कस होईल, 720 होईल यांचं मल्टिप्लिकेशन इंटू 77 आणि इंटू 12 हे सोप जाईल तुम्हाला. कळलं? काय केलं कळलं नसेल तर सांगतो. या तिघांचं मल्टिप्लिकेशन 720 आहे, 11 into 7 दॅट इज 77 आणि नंतर 12 केलाय. परीक्षेला हे आपलं सोपं शोधायचं, पहिले ते मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आणि मग पुढे जायचं. बोला काय आलं आन्सर? पार्थ लिमय कुठे आहे? मिस्टर पार्थ सासष्ट 52 80 ओके 66 52 80 येस ओके. आता हेच गणित जर असं आलं तर कसं होणार बघा, 12 upon 6 फॅक्टोरियल मग याचं येईल 2 factorial, 6 × 2 = 12 आणि मग 2 factorial, कारण फॅक्टोरियल साइन इज आउट ऑफ ब्रॅकेट किंवा त्या टोटल ब्रॅकेटला फॅक्टोरियल साइन आहे म्हणून तो 2 factorial होईल. समजलं सगळ्यांना? नक्की कळलंय सगळ्यांना काय केलंय?
आणि इथे इंडिव्हिज्युअल फॅक्टोरियल घेतोय आपण, इथे इंडिव्हिज्युअल फॅक्टोरियल घेतो, दिस इज द डिफरन्स. लिहून घ्या लिहून घ्या, टू फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय? इट्स टू. आन्सर इज टू. समजलंय? पुढे या. ओके, तुम्हाला एक पोरांनो सगळ्यांना विचारायचं होतं, तुम्हाला हे कसं गेलं? सोपं गेलं का? काय आपली सीटी जेईची जी वर्कशीट दिली होती तुम्हाला, ती सोपी गेली का? ठीक आहे, काही गणित आली नसतील मान्य, पण ऑलमोस्ट सगळं कव्हर केलं होतं मी. मीडियम. ओके ठीक आहे, म्हणजे गणित येत होती ना ते, कारण काही काही गणित पूर्ण बारावीवर अवलंबून आहे, ते अजून तुमचं झालेलं नाही बारावीचं. हो ना, मग बरोबर आहे ना, मला हेच अपेक्षित आहे. अरे हो ना, येणार नाहीत ना, मी सांगितलं होतं की अगोदरच की सगळेच येतील असं नाहीये, पण आपण एकदा चेक करूया कुठले नाही आले काय नाही आले, तर एकदा ते व्हायला पाहिजे, नाही का? बरोबर ना पोरांनो? बर, या दोघांमधला फरक सांगतो. दिस इज सिक्स फॅक्टोरियल आणि इथे थ्री फॅक्टोरियलची व्हॅल्यू सिक्स आहे आणि इकडे टू आहे, दॅट इज ट्वेल्व, आणि इकडे सिक्स फॅक्टोरियलची व्हॅल्यू 720. दिस इज द डिफरन्स आन्सर मध्ये. समजलं? आता त्यातलं सव बघा, सिक्स फॅक्टोरियल मायनस फोर फॅक्टोरियल अपॉन फोर फॅक्टोरियल. इथे न्युमरेटर मध्ये टू फॅक्टोरियल होत नाही, कळलंय का? मिताली नाईक जमतय का? कळतय का? काय मिताली? फोर फॅक्टोरियल पहिलं काय करेन मी, फोर फॅक्टोरियल बाहेर काढेन. थोडं थोडं का बरं? का बरं थोडं थोडं? सगळं का कळत नाहीये? काय प्रॉब्लेम आहे? बोल मिताली. मग झालं तर ऍबसेंट मॅथला की परत तुम्ही म्हणायला मोकळ आहे, मला मॅथ आवडत नाही. होय की नाही ग मिताली? मॅथला एक दिवस ऍबसेंट की दुसऱ्या दिवशी काहीच कळत नाही, येऊन बसायचं फक्त आणि चायनीज मूवी बघितल्या जर काय बघत बसायचं, काय चालू आहे? मॅथला ऍबसेंट राहतात का म्हणे, काही झालं तरी. ठीक आहे, चला दिलं का 29 आन्सर? बोला, कळलंय का नाही कळलंय? येस. आता तुम्ही होमवर्कला फिफ्थ सेवन्थ आणि एट करायचं त्यातलं, ठीक आहे ना? फिफ्थ सेवन्थ आणि एट पुन्हा करून ठेवा पुस्तकात, पेनाने नाही पेन्सिलीने करायचा, पेन्सिल्सनीच करायचं नेहमी, पुस्तक घाण करायचं नाही. आता आतापर्यंत आपण काय करत होतो की त्याला एक्सपांड करत होतो फॅक्टोरियल, बरोबर आहे का? आता पुढे विचारलंय राईट इन टर्म्स ऑफ फॅक्टोरियल्स, आपल्याला फॅक्टोरियल मध्ये कन्वर्ट करायचं. बघा मी जे गणित लिहिलंय, 5 × 6 × 7 × 8 × 9 × 10 करेक्ट आहे, ते मी आता असं लिहितो 10 × 9 × 8 × 7 × 6 × 5, बरोबर आहे का? हे मी फक्त रिअरेंज करणार, पण मला फॅक्टोरियल करायचं आहे. कोणाचा फॅक्टोरियल? तर याच्यात ओळखायचं कसं? मॅक्सिमम नंबर कोण आहे? 10 आहे, बरोबर आहे ना? मॅक्सिमम नंबर. मग फॅक्टोरियल कोणाचा होऊ शकतो? 10 फॅक्टोरियल होऊ शकतो. होऊ शकतो का नाही होऊ शकत? येस. बोला, लार्जेस्ट नंबरचा तुम्ही फॅक्टोरियल घेणार. मग मी काय करणार याला, याला फॅक्टोरियल मध्ये आणण्यासाठी? आता याच्यात कमतरता कसली आहे? फोर फॅक्टोरियल मल्टिप्लाय डिवाइड केलं तर बघा वरच काय होईल, 10 × 4 आय मॅ राईट? हे झालं त्याचं फॅक्टोरियल कन्वर्जन, हे झालं त्याचं फॅक्टोरियल कन्वर्जन. ठीक आहे, क्लिअर आहे, झेपलंय. पुढचं बघूया आपण, पुढचं बघूया आपण. हा, कोणाला याच्यात डाऊट आहे का बाबांनो? पटकन सांगा काय असेल तर, नसावा कारण हे सिंपल आहे. आता पुढचं बघा, थ्री. हो हो, इथेच सोडायचं, ह्याच्या व्हॅल्यू काढल्या तर परत तेच येणार ना? नाही पैलवान आदित्य,
परत फोर फॅक्टोरियल कॅन्सल होणार आहे, मग काय उपयोग कशाला केलं? बघ, आपल्याला फक्त फॅक्टोरियल मध्ये आणून सोडायचंय, बस बाकी काही करायचं नाही. थ्री इंटू सिक्स इंटू नाईन इंटू ट्वेल्व इंटू फिफ्टीन, बरोबर आहे का? सो इथे काय घडेल, इथे काय घडेल बघा, थ्री इंटू वन, नीट लक्ष द्या, इंटू थ्री इंटू टू इंटू थ्री इंटू थ्री इंटू थ्री इंटू फोर इंटू थ्री इंटू फाईव्ह, बरोबर आहे का? पहिल्या टर्म मधले थ्री जे आहेत ते सगळे बाजूला केले, थ्री इंटू थ्री टू थ्री इंटू थ्री इंटू थ्री, किती आहे? थ्री रेस टू फाईव्ह, बरोबर आहे का? इंटू वन इंटू टू इंटू थ्री इंटू फोर इंटू फाईव्ह, आणि हे काय आहे? फाईव्ह फॅक्टोरियल आहे की नाही? थ्री रेस टू फाईव्ह इंटू फाईव्ह फॅक्टोरियल, असं त्याचा आन्सर आहे. हे कोणाकोणाला कळलं नाही हे सांगा, आणि कळलं असेल तर झेडएनसी. काय कोणाला डाऊट आहेत का? येस, कुणालाही डाऊट नाहीये. ओके, द सिक्स इंटू सेवन इंटू एट इंटू नाईन, हे तुम्ही करून मला उत्तर सांगायचंय लगेच, मी वाट बघतोय. इशिता गारवे सेज नाईन फॅक्टोरियल अपॉन फाईव्ह फॅक्टोरियल, करेक्ट आहे. ओजस मराठे रॉंग, नाईन अपॉन फाईव्ह नाही, फॅक्टोरियल तू लिहिला नाहीस की तुला शून्य मार्क, कळलं का? बेजबाबदार उत्तर द्यायची नाहीत किंवा लिहायची नाहीत, ओके लक्षात ठेवा, कारण तिथे फॅक्टोरियल ह्या कन्सेप्टला महत्व आहे. रुचा, तुझी आन्सर येईन अशी झाली का बरं? तुला डोक्यावरनं जायला लागलंय का? हा, तुझ्या डोक्यावरनं जायला लागले का? पुढचं गणित करा. मग पूर्वी तुमचे आन्सर येत होते पटापट, आता का बंद झाले एकदम? तुम्हाला या शनिवारी रिझल्ट येतो बरं का सगळ्यांना? हे पेपर काल करणार होतो पण जमलं नाही, वेळ नाही झाला, काही दोन चार पेपर राहिलेत ते सगळे संपवत आहे. डोंट वरी, फाईव्ह इंटू टेन इंटू फिफ्टीन इंटू ट्वेंटी करा आणि उत्तर सांगा मला. करेक्ट करेक्ट करेक्ट. आर्यन माने कुठे गेला? आलाय का आर्यन माने? अवघड आहे मग उद्या, इथून पुढे अवघड आहे मग. आज जे नाही त्यांचं अवघड आहे, मी हे काय परत टिकवणार नाही बरं का? सॉरी. आणि नेटची कारण नका प्लीज सांगू, मोबाईल वरन नेट चालू होत आहे. बर, आता पुढचं बघा, पुढचं बघा, क्वेश्चन नंबर फोर दाखवतोय. एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल आणि एन मायनस आर फॅक्टोरियल, ठीक आहे. पहिला पहिला n is equal to 8 आणि r is equal to 6. मी जस्ट एक दाखवते, बाकीचे दो तुम्ही तिसरं करायचंय आता लगेच, ठीक आहे. 8 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल, 8 मायनस 6 फॅक्टोरियल, ठीक आहे का? सॉरी, सो दिस विल बी 8 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल. So 8 into 7 into 6 factorial
divided by 6 factorial into 2 because 2 factorial is 2. 6 factorial cancel झाला. 56 is my final answer. सो त्यातलं तिसरं तुम्ही आता लगेच कराल उत्तर सांगा. इशिता 2 मिनिटं, बाकीच्यांना करू देणार. ठीक आहे, तुम्ही केलं असेल हरकत नाही, सांगा सांगा उत्तर. चला उत्तर सांगा. येस 56/2. हा येस करेक्ट आहे. बाकी तुम्ही लिहा ना. हा ते 2 लिहायचं राहिले. बरोबर आहे. येस साक्षी कासुर्डे, किती आला आन्सर थर्डच? थर्डच आन्सर किती आलं? 303. विवेक सांगतोय. बर, रॉंग आहे आन्सर. विवेक रॉंग आहे आन्सर. दाखवू का तुम्हाला? 15 factorial अपॉन 10 factorial into 5 factorial. वरद गोस्वामी रॉंग आहे आन्सर. साक्षी जगताप करेक्ट आहे आन्सर. 15 × 14 × 13 × 12 × 11 × 10 factorial. सो 10 factorial ऐका ना आता जरा. हा into 120 करेक्ट आहे का? 10 factorial पहिला कॅन्सल झाला. बरोबर का? हा बघा आता 12 10 म्हणजे 5 × 2 = 10 आणि 5 × 3 = 15 आणि 2 × 7 = 14. सो 21 × 132. बरोबर का? येस बरोबर का नाही? तर चुकलंय. 143. येस 21 × 63 = 44. कॅरी 9. सो 3003 इज युअर फायनल आन्सर. इज युअर फायनल आन्सर. येस स्क्रीन क्लिअर करतोय. खूप इम्पॉर्टंट होत खर तर, दांड्या मारायला नको द्या हे लोकांनी, पण ठीक आहे. फाइंड एन इफ एन अपॉन 8 factorial इज इक्वल टू 3/6 factorial प्लस 1 factorial म्हणजेच मी 1 लिहितोय अपॉन 4 factorial. ठीक. मला एन ची व्हॅल्यू काढायला सांगितली. एन ची व्हॅल्यू मी कशी काढणार? एक पहिला प्रश्न बघा. इकडे बघा, एन अपॉन 8 factorial इज इक्वल टू 3/6 factorial प्लस हा बघा 6 × 5 × 4 factorial. काय केलं कळलं का? डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी पहिलं काय केलं? 4
4 फॅक्टोरियल का 6 फॅक्टोरियल, विच इज ग्रेटर, 6 फॅक्टोरियल ग्रेटर ऑफ 4 फॅक्टोरियल ग्रेटर, कोण ग्रेटर आहे? तर 6 फॅक्टोरियल ग्रेटर आहे. म्हणून तो आणण्यासाठी मी काय केलं, दोन्हीकडे वर आणि खाली न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. नाऊ सी, एन अपॉन 8 फॅक्टोरियल इज इक्वल टू 3 अपॉन 6 फॅक्टोरियल प्लस 30 अपॉन 6 फॅक्टोरियल. क्लिअर? सो सी, एन अपॉन 8 फॅक्टोरियल इज इक्वल टू 33 अपॉन 6 फॅक्टोरियल. कुणाला काही याच्यात डाऊट मला वाटतं नसावेत, सिंपल आहे, काही फार मी रॉकेट सायन्स वापरलेलं नाहीये. अपॉन 6 फॅक्टोरियल, एनी डाऊट? 6 फॅक्टोरियल गेला, 33 × 56, कम ऑन गेट मी आन्सर. 33 चला आन्सर काय आलं. पुढचं आपण तिसरं गणित करणार होतं यातलं आणि चौथं पाचवं. 1848 इज करेक्ट. श्रीराम दापके थोडं चुकलंय, कॅल्क्युलेशन चेक कर. 1748 नाहीये, 1848 आहे. चेक कर आन्सर. येस, गुड. चला आलं का सगळ्यांना? रश्मी, रमा, जमतय का? कडोक्यावर न चाललंय. ओके, 1 अपॉन एन फॅक्टोरियल इज इक्वल टू 1 अपॉन 4 फॅक्टोरियल मायनस 4 अपॉन 5 फॅक्टोरियल. आर यू गेटिंग माय पॉइंट? बघा आता काय करणार मी, सिंपल लॉजिक आहे. 1 अपॉन एन फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 अपॉन 5 × 4 फॅक्टोरियल मायनस 4 अपॉन 5 फॅक्टोरियल. सो अगेन 1 अपॉन एन फॅक्टोरियल is equal to 5 minus 4 upon 5 factorial. Am I right or wrong? So 1 upon n factorial is equal to 1 upon 5 factorial. Equating corresponding term mana kiwa terms mana terms theek hai. So n is equal to 5. येस, कम ऑन. ऋषित गोखले काय झेपतय का तुम्हाला? येस, कारण तुमच्याकडनं काही उत्तर येत नाही ना, म्हणून कळत नाही. बघा पुढे, एन प्लस 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू 110 आणि इंटू एन प्लस 1 फॅक्टोरियल. आता हे कसं करायचं असतं ते सांगतो. बघा, एन प्लस एन ला मी अज्युम करतोय तो 10 येणार आहे असं नाही, मी सोपं जाण्यासाठी मी अज्युम करतोय, मी जरा वेगळाच कलर वापरतो. मग बघा बरं हे का, तर फॅक्टराइज कोणाला करायचं हे कळण्यासाठी तुम्हाला सांगतो.
I am Vaidya sir over here. There is a huge problem at sir's end. So there is no lecture, no mathematics lecture today. So sorry for that. Directly we will start with the chemistry. Okay. So we will meet after 10 to 15 minutes for the chemistry. Okay, bye bye. Join for the chemistry after 10 to 15 minutes.